पुणे विभागाच्या सन 2020-21 सर्वसाधारण प्रारूप आराखडा अंतिम करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत पुणे विभागाच्या 354.2 कोटी रुपयाच्या वाढीसह विभागाच्या 1,990.84 कोटी रुपयांच्या आराखड्यास झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीला कामगार राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री शंभूराजे देसाई, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, विश्वजित कदम तसेच बंटी पाटील, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसकर तसेच संबंधित जिल्ह्याचे खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसकर यांनी स्वागत करून पुणे विभागाची माहिती दिली. महाविकास आघाडीचं सरकार राज्यामध्ये आलेलं आहे. आपली आपली जबाबदारी प्रत्येकजण पार पाडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे. माझ्याकडं आणि शंभूराजे देसाईंच्याकडं राज्याची अर्थ नियोजन खात्याची जबाबदारी त्या ठिकाणी आहे. आम्ही सुरुवात जो काही आपला जिल्हा वार्षिक योजना असते सर्वसाधारणची, त्याच्यात 19-20 नियतवेत साधारण किती आहे आणि नवीन नियतवे आपण किती दिला गेला पाहिजे 20-21 प्रस्तावित, ह्याबद्दलच्या सूचना आमच्या नियोजन खात्याने प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि त्यांच्या बाकीच्या सहकाऱ्यांना दिलेल्या होत्या. त्यांनी पालकमंत्री महोदयांशी त्या जिल्ह्यातल्या पालकमंत्री महोदयांशी चर्चा करून आपल्या आपल्या जिल्ह्याचा 19-20-21 जिल्हा वार्षिक योजनेचा त्या ठिकाणी नियतवे तयार केला. आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये कोकण विभागाच्या नियतवेचे निर्णय घेतले. त्या मीटिंग आम्ही सगळ्या मुंबईतच घेतल्या, कारण मुंबईमध्येच मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांना ते सोयीचं पडतं म्हणून तिथली मीटिंग त्या दिवशी आम्ही पूर्ण केली. आज पुणे विभागाची मीटिंग झाली. आम्ही मीटिंगमध्ये आल्यानंतर साधारण गेल्या वर्षी काय काय कामं केली, नाविन्यपूर्ण योजनेतनं काय काम केली, आत्ता काय काय ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की पूर येऊन गेला, अतिवृष्टी झाली, काही अडचणी झाल्या, त्याबद्दलचं सगळ्या काही गोष्टी तिथं जाहीर झाल्याप्रमाणे मिळाल्यात का, काय काही अडचण आली, त्याच्याबद्दल सगळेच विभागीय आयुक्त, कलेक्टर आणि सगळेच आम्ही एकत्र तिथं असतो, त्याच्यामुळं एकमेकाशी चर्चा करून ती सगळी कामं कशी हातानिराळी करता येतील किंवा मार्गी लावता येतील ह्याबद्दलचं पण आम्ही अनेक ह्या चारही जिल्ह्याच्या बाबतीमध्ये निर्णय घेतलेले आहेत. आणि तशा प्रकारे आम्ही नियतवे देखील जे सूत्र आमचं ठरलेलं आहे त्या सूत्रानुसार तो नियतवे प्रत्येकाचा आम्ही त्या ठिकाणी म्हणतो.